तमाम दर्शकांचं सी डी न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो आहे. संपूर्ण महाराष्ट्रात येत्या 21 ऑक्टोबरला विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीचा बिगुल फुकलेला आहे. त्यानंतरच संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पक्षाचे नेते, अनेक उमेदवार आपल्या कामाला लागलेले आहे आणि पक्षाचे उमेदवारासह पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा मोठ्या जोमाने कामाला भिडलेले आहे. या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला जनतेचा कौल राहील? अमरावती जिल्ह्यातील 8 विधानसभामध्ये कोणत्या पक्षाच्या उमेदवार आघाडी घेईल आणि या अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल, या संपूर्ण बाबीचा कौल घेण्याकरिता सी डी न्यूज चॅनल जनमत कौल म्हणून आम्ही थेट पोहोचलेलो आहे. अमरावती विधानसभा मतदारसंघातील चपराशीपुरा चौकामध्ये या चौकातील आपण नागरिकांशी जाणून घेऊया की अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये कोणकोणत्या समस्या आताही जाणवत आहे. बेरोजगाराचा प्रश्न असो की येथील उड्डाणपुलाचा प्रश्न असो की येथील काँक्रीटीकरण रस्त्याचा बांधकामाचा विषय असो, या प्रत्येक बाबीचा आपण माहिती जाणून घेऊया. काय नाव आपलं? माझं नाव विजय किसनराव गायकवाड आहे. मी विधानसभा अमरावती विधानसभेची निवडणूक आता 21 ऑक्टोबर होऊ घातलेली आहे, काय समस्या आताही आपल्याला जाणवत आहे? अमरावती शहरामध्ये विविध प्रकारच्या समस्येनं अमरावती शहर, अमरावती महानगर हे सर्व भरभटलं गेलेलं आहे. प्रचंड प्रमाणामध्ये समस्यांचं डोंगर या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. या अमरावती शहरामध्ये जे आमदार खासदार जे या रिंगणामध्ये उतरणार आहेत, आता जनतेपर्यंत ते पोहोचणार आहेत, जनतेला विविध प्रकारचे आश्वासनं ते देणार आहेत आणि आश्वासनं दिल्यानंतर आपण त्यांच्या आश्वासनाला बळी पडून त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये, प्रचंड प्रमाणामध्ये आपण निवडून देणार आहोत. परंतु अमरावतीकर जनतेला माझं आवाहन आहे की ज्या या समस्या अमरावती शहराच्या, मग ते सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न असो की मग या ठिकाणी विविध प्रकारच्या कोणत्या विद्यार्थ्याचा प्रश्न असो की विद्यार्थींचा प्रश्न असो, या शहरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये रस्ते उकडलेले आहेत, प्रचंड प्रमाणामध्ये जनावरं रस्त्यात बसतात, प्रचंड प्रमाणामध्ये विकास खुंटलेला आहे. परंतु या सर्व बाबीला आपण लक्षात घेऊन योग्य उमेदवाराला आपण निवडून द्यावं. या ठिकाणी आम्ही कुठल्याही उमेदवाराचं नाव घोषित करणार नाही, परंतु जो चांगला आहे, जो सक्षम आहे, जो समाजाला न्याय देऊ शकतो, जो समाज व्यवस्थेमध्ये एक नवी विकासाचा पर्व निर्माण करू शकतो, अशा व्यक्तीला आपण निवडून दिलं पाहिजे. परंतु आजच्या तारखेमध्ये अमरावती शहर हे भकास झालेलं आहे. प्रचंड प्रमाणामध्ये अमरावती शहरामध्ये जे रस्ते आहेत मोठमोठे, जे महामार्ग आहेत, त्या महामार्गावर प्रचंड प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत. रस्त्यावर रेती गिट्टीचा वापर हा प्रचंड प्रमाणामध्ये येत आहे आणि पूर्ण शहर हे धुळीकरण झालेलं आहे. चालताना आपल्याला चष्मा लावल्याशिवाय, मी स्वतः गॉगल लावलेला आहे, चष्मा लावल्याशिवाय तुम्हाला चालता येत नाही. धुळीकरण झालेलं आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये घाण रस्त्यावर दिसत आहे तुम्हाला. आणि म्हणून या ठिकाणचा जो आयुक्त आहे, मी मतदार राजच्या वतीनं सर्वांना आवाहन करतो की आपल्या अमरावती शहराचे जे आयुक्त आहे माननीय संजयजी निपाणे यांच्यावर आपण जे अमरावती शहरामध्ये साफसफाई होत नाही, आम्ही शक्य झालं तर आज त्यांच्या विरोधामध्ये FIR दाखल करण्याचा प्रयत्नसुद्धा करणार आहोत. कारण अनेक प्रकारचे आम्ही आयुक्त बघितले, परंतु असे आयुक्त बघितले नाही. यापूर्वी गुढेवार साहेबसुद्धा होते, परंतु गुढेवार साहेब सकाळी येऊन या संपूर्ण प्रभागाचा दौरा करून सगळ्यांना दिशानिर्देश देत होते, परंतु हे आयुक्त महोदय मला कर्तव्यात कसूर केल्यासारखे वाटते. म्हणून आम्ही गेल्या 3 दिवसापासून मतदार राजच्या वतीने एक जनजागरण अभियान म्हणून लोकांपर्यंत ज्या काही समस्या आहे, लोकांची न्यायव्यवस्था सोडण्यासाठी हा जो स्वच्छतेचा बोजवारा अमरावती शहरामध्ये उडालेला आहे, म्हणून आम्ही निपाणीच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न आम्ही आज करणार आहोत. आणि म्हणून सर्व अमरावतीकर जनतेला आवाहन करतो की आपण मला सहकार्य करावं आणि येणाऱ्या आपल्याला थांबवतोय. आपण आयुक्त निपाणे साहेबांचं नाव घेतलेलं आहे. काही दिवसापूर्वी या अमरावती शहरातील उड्डाणपूल म्हणजे राजकमल उड्डाणपुलाखालील पुन्हा मनपाच्या वतीने पे-अँड-पार्किंगची मोहीम राबवण्यात आलेली आहे. म्हणजे शिक्कामोर्तब त्यांनी दिलेलं आहे आणि एका कंत्राटदारांनी पुन्हा त्या ठिकाणी मोहीम राबवण्यात आलेली आहे. अनेक नागरिकांनी विरोध केलेला आहे. काय सांगाल आपण, आचारसंहिता लागू झाल्यानंतरच ही काम सुरू झालेले आहे? तर मित्र, यापूर्वी पे-अँड-पार्किंग मला वाटते 3-4 महिने चाललं, परंतु मधात कुठेतरी मासी शिंकल्या गेल्यामुळे ते बंद पडलं. परंतु आता परत चालू झालेलं आहे. आता नवरात्र आहे, गाड्या लावायला जागा सापडणार नाही,
आणि यांनी पे अँड पार्किंग लावलं म्हणजे पैसे द्या आणि गाडी त्या ठिकाणी ठेवा, पाहिजे त्या प्रकारचे रोड नाही, गाडी ठेवायला जागा नाही आणि लोकांच्या खिशाला हा मृदंड बसणार आहे। आणि म्हणून कुठल्याही मी सर्वांना असं या ठिकाणी आवाहन करतो अमरावतीकर जनतेला की आपण पे अँड पार्किंगचा जो पैसा आकारला जातो तो देऊ नये, आणि कोणी जर देत असेल तर थेट आमच्याशी संपर्क साधून या पे अँड पार्किंगला आपण प्रचंड प्रमाणामध्ये विरोध केला पाहिजे। कारण अशा प्रकारची पे अँड पार्किंग मी आतापर्यंत कुठं बघितली नाही, मोठमोठ्या महानगरामध्ये आहे त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये सुविधा निर्माण केलेली आहे, परंतु या अमरावती शहरामध्ये तशी सुविधा नाही आहे आणि ट्रॅफिकचा सुद्धा बोजवारा उडालेला आहे। या ठिकाणी ऑटो रिक्षा मोठमोठे जे लायसन दिले जाते त्यांना परफेक्ट ट्रेनिंग दिल्या जात नाही आणि म्हणून प्रचंड प्रमाणामध्ये अपघात होतात, अपघात होऊन ते मृत्यूमुखी पडतात। याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आहे। या प्रशासनाला वटणीवर आणण्यासाठी आपण अमरावतीकर जनतेने एकत्र येऊन एक मोठा लढा आपण उभा केला पाहिजे आणि त्या माध्यमातून एका सक्षम उमेदवाराला आपण निवडून दिलं पाहिजे आणि अमरावती शहराचा विकास आपण चांगल्या पद्धतीचा केला पाहिजे। आपण ज्या समस्या या ठिकाणी स्पष्ट केलेल्या आहे, अमरावती मतदारसंघात जो विधानसभा आहे विद्यमान आमदारांचं यावर लक्ष नाही का की आहे की या दुर्लक्षामुळे हे समस्या जाणवत आहे, काय सांगाल आपण? आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या ठिकाणी अमरावती शहरामधून जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांनी पाहिजे त्या प्रमाणामध्ये कामं केलेत, परंतु आता आचारसंहिता लागल्यामुळे त्यांचंसुद्धा कामावर दुर्लक्ष झालेलं आहे आणि म्हणून सगळे जे आमदार खासदार आहेत हे सगळे आपापल्या प्रचारामध्ये गुंतलेले आहे, अमरावतीकर जनतेवर त्यांचं दुर्लक्ष चालू आहे हे सगळ्यांना दिसत आहे आणि म्हणून मला त्यांना असं आवाहन करायचं आहे की आचारसंहिता जरी असली परंतु एक या देशाचा नागरिक म्हणून या अमरावती शहराचा नागरिक म्हणून त्यांनी देशात हित जपून या अमरावती शहरामध्ये ज्या ज्या छोट्या ज्या समस्या आहेत त्या समस्या आपण निकाली काढल्या पाहिजे अशी माझी सर्व जे लोक उभे आहेत जे माझी आजी माझी आमदार आहेत त्यांना माझी विनंती आहे की अमरावती शहराचा हा छोट्या मोठ्या समस्या तात्काळ निकाली काढल्या पाहिजे जेणेकरून अमरावती शहराचा विश्वास प्रशासनावर राहिला पाहिजे आणि प्रशासनावर विश्वास नसेल तर मग आता आमदार खासदारावर कसा विश्वास ठेवायचा हा सुद्धा एक कळीचा मुद्दा या ठिकाणी आहे। आणि म्हणून मी सर्व अमरावतीकर जनतेला आवाहन करतो की त्यांनी रस्त्यावर येऊन एक मोठं आंदोलन निर्माण करून या अमरावती शहरात जे बकास झालेला आहे या बकास व्यवस्थेला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि म्हणून सर्वांनी एकत्र येऊन आंदोलन करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे। आंदोलन जर आपण केलं नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे शिका संघटित आणि संघर्ष केला, मित्र संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही आणि म्हणून आपला मुलगा जरी रडत असेल रडल्याशिवाय आई दूध पाजत नाही, म्हणून इथल्या प्रशासनाला वटणीवर आणण्यासाठी यांना कानपिचक्या घातल्याशिवाय हे प्रशासन वटणीवर येणार नाही एवढंच या ठिकाणी मी सांगतो। आणि सर्व युवक वर्गांना सर्व युवतींना सर्व माझ्या मित्रांना मी आवाहन करतो की एका सुज्ञ माणसाला आपण निवडून दिलं पाहिजे एवढंच या ठिकाणी मी सांगतो। जय हिंद जय महाराष्ट्र। अमरावती विभागीय कार्यालय म्हणून आपल्या अमरावतीला मानलं जात आहे, परंतु अनेक समस्या अमरावती विधानसभामध्ये निर्माण होत आहे। आपण एक युवकच्या नात्याने येणाऱ्या 21 ऑक्टोबरला काय जनमत राहील आणि काय समस्या पुन्हा या ठिकाणी उमेदवारांना तोंड द्यावं लागेल? सर्वप्रथम मी सांगतो की आतापर्यंत किमान 50 ते 55 वर्ष काँग्रेसनी आपल्या संपूर्ण देशामध्ये सत्ता गाजवली। सत्ता गाजवत असताना जो काही विकासाचा रूढ होता, जो काही विकासाची गती होती, ती गती ज्या पद्धतीनं जे गड्डे आहेत ते भुजवण्याचा त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे होता, परंतु एवढी मोठी पोकळी एवढ्या लवकर 5 वर्षाच्या कालावधीमध्ये भरून निघणं शक्य नाही असं मला वाटते। सर्व युवकांनी असाच दूरदृष्टिकोन ठेवला पाहिजे की ज्याप्रमाणे आपण मागच्या पंचवार्षिकमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या उमेदवाराला सत्ता मिळून दिली आणि या सत्तेचा एक फायदा सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रकारे होत आहे। संपूर्ण देशामध्ये जर पाहतो म्हटलं तर विकासाची जी गती आहे ती 50 ते 55 वर्षाच्या कालावधीपेक्षा दुपटीनं तिपटीनं वाढलेली आहे असं मला आवर्जून असं सांगावं असं वाटते। आणि तुम्ही म्हणता रस्त्याने गड्डे आहेत, गाडी लावायला जागा नाही, आमच्या डोळ्याला चष्मा लावून आम्हाला चालावं लागतं, चष्मा तर हा आपण स्वतःच्या वैयक्तिक डोळ्याच्या हितासाठी किंवा शरीराच्या हितासाठी लावतो, परंतु खड्डे आहेत,
संपूर्ण देशामध्ये रस्त्याचं काम सुरू आहे आणि विकास करत असताना थोडीफार तकलीफ ही सर्वसामान्य नागरिकांना होणारच, ही काळ्या दगडावरची रेष आहे. विकास करत असताना तुम्ही 55 वर्षाचा जो कालखंड आहे त्या 55 वर्षाच्या कालखंडाला तुम्ही 5 वर्षामध्ये जर त्या दूरदृष्टीने पाहत असाल, त्या डोळ्यांनी पाहत असाल, तर या मताचा मी नाही. माझं स्पष्ट मत आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला किमान सत्तेमध्ये आतापर्यंत ठेवलं, त्याचप्रमाणे आदरणीय श्री नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. देवेंद्र फडणवीसांचं काम, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबरवर आहे आणि त्याचकरता आमचे मुख्यमंत्री महोदय जनतेचा जनादेश मागण्याकरता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत. आणि तुम्ही मला मीडियाच्या माध्यमातून मी आपणास जाणू सांगू इच्छितो की जनतेचा जनादेश मागण्याकरता जेव्हा आमचे मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्रामध्ये फिरतात त्यावेळे चिकाट अशी गर्दी, अशा मोठमोठ्या रॅल्या, अशा मोठमोठ्या जनसभा, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर लोकांचं मत जिंकण्याकरिता ही जनमत यात्रा काढण्यात आली असा नागरिकांनी आरोप केला आहे, काय सांगाल आपण? नाही, या विषयाचं मी खंडन करतो. जनमत याच्यासाठी मागण्याकरता मुख्यमंत्री महोदय निघालेले आहेत की तुम्ही जो आतापर्यंत काँग्रेसला जी सत्ता दिली, एवढा कालावधी काँग्रेस सरकारला तुम्ही दिला आणि तुम्ही आम्हाला जर 5 वर्षामध्ये जर कामाचा जर विकासाचा जर अजेंडा 5 वर्षामध्ये तुम्ही आम्हाला मागत असाल तर आम्हाला थोडासा कालावधीसुद्धा आम्हाला मिळाला पाहिजे. त्याकरिता आमचे मुख्यमंत्री महोदय जनादेश मागण्याकरता निघालेले आहेत आणि खरोखरच जनादेश हा, जनतेचा जनादेश हा सर्वसामान्य राहील, सर्व हिताचा राहील आणि सर्व पक्षीय राहील. पुन्हा भारतीय जनता पार्टी मी आवाहन करतो, मी प्रकाश सरतार भारतीय जनता पार्टीचा मीडियाच्या माध्यमातून, RCN केबलच्या माध्यमातून आवाहन करतो, सिटी न्यूजच्या माध्यमातून आवाहन करतो की भारतीय जनता पार्टीचा इथून कुठलाही उमेदवार असो, कुठलाही व्यक्ती असो, भारतीय जनता पार्टीच्या तिकीटवर म्हणा, कमळाच्या फुलावर म्हणा, उमेदवार निवडून येईल आणि त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपाचे आपण भाजप आणि सेनेची सत्ता बसेल. आपण भाजपाचे कार्यकर्ता आहात म्हणतात आणि अमरावती विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये अशी काही माहिती समोर येत आहे की अनेक पक्षाचे म्हणजे भाजपाचे उमेदवार कार्यकर्ते पदाधिकारी मुंबईला जाऊन बसलेले आहे. काय वाटते आपल्याला येथील विद्यमान आमदाराच्या विरोधात तिकीट मागण्याच्यासाठी षडयंत्र म्हणून किंवा त्याच्या विरोधात भास म्हणून लॉबिंग सुरू आहे, काय सांगाल आपण? याचा परिणाम भाजपाचे उमेदवार होणार नाही का? हे मला आता तुमच्या माध्यमातून समजून राहिलं की कोणी पदाधिकारी कोणी तिकीट मागण्याकरता मुंबईला गेले, दिल्लीला गेले. प्रत्येकाचं आपापलं वैयक्तिक कार्य असते, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असते, पण आम्ही पक्षाचे कार्यकर्ते म्हटल्यानंतर आम्ही एवढंच सांगू इच्छितो आणि ती काळ्या दगडावरची रेष आहे. ज्याच्या गळ्यामध्ये कमळाचं फूल, ज्याच्या गळ्यामध्ये कमळाचा बेल्ट आणि ज्याच्या घरावरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा लहरत असेल आणि उमेद भारतीय आमच्या महाराष्ट्राचं नेतृत्व ज्याला तिकीट देईल तोच आमचा खरा उमेदवार राहील. आणि ह्या अशा वावळ्या इलेक्शनच्या वेळेस उलट असतात, त्या विषयामध्ये काही पडलेलं नाही. नोटाबंदी जे आपण मोदी साहेबांनी पंतप्रधानांनी या ठिकाणी आयोजित केली होती आणि वापरण्यात आली होती, त्या नोटाबंदीमध्ये नागरिकांना काही फरक पडलेला नाही, काही नागरिकांचंही भलं झालं नाही. दुसरा एक प्रश्न आहे की बेरोजगारीचा प्रश्न संपूर्ण भारतात मोठा गाजत आहे, बेरोजगारीमध्ये युवकांना कोणतीच रोजगार मिळाला नाही. तिसरा एक प्रश्न आहे, आयुष्यमान भारत योजनाही फस्त झाली आणि अनेक योजना ज्या आपण राबवलेल्या आहे भाजपाच्या वतीने, नागरिक त्रस्त झालेले आहे, विरोधात्मक नेत्यांचा आरोष निर्माण होत आहे, काय सांगाल आपण? सर्वप्रथम मी आपणास सांगू इच्छितो की आतापर्यंत जो काळा पैसा होता, ज्या आता लोकांनी सत्तेमध्ये राहून एवढ्या वर्ष जर पाहत म्हटलं तर कोणाचं चीनमध्ये घर, कोणाचा रशियामध्ये बंगला, कोणाचा कुठे, कोणाचा कुठे, तर हा जो काळा पैसा होता हा माननीय श्री नरेंद्र मोदी साहेबांनी
उकाडून फेकला, बाहेर फेकला। अरे हसण्याची बाब अशी आहे की नाल्यामध्ये लोकांनी पोते पोते भरू भरू जो पैसा आहे ओ त्यांच्यावर कारवाई होणार आहे त्या धास्तीने, त्या नरेंद्र मोदीच्या धास्तीने। तो नाल्यामध्ये गटारामध्ये तो पैसा गेला आणि सर्वसामान्य माणसाला थोडाफार त्रास झाला याबद्दल काही शंका नाही, परंतु थोडासा त्रास होणं म्हणजे तो सुद्धा आपला विकासाचा एक अजेंडा आहे असं मला वाटते। समस्या जाणवत असतात पण गव्हर्नमेंट प्रयत्न करत आहे। पुरेपूर येणारा काळ हा BJP साठी चांगला आहे। फडणवीस सरकार स्पष्ट बहुमतानं, चांगल्या प्रचंड बहुमतानं महाराष्ट्रात निवडून येईल, कारण की नरेंद्र मोदी साहेबावर खूप जनतेचा विश्वास आहे आणि सर्व समीक्षा गव्हर्नमेंट म्हणून, सर्व समाजयुक्त गव्हर्नमेंट म्हणून सर्व जनता त्यांना स्वीकार करणार आहे आणि प्रचंड बहुमताने सरकार येणार आहे त्यांचं। महाराष्ट्रामध्ये 5 वर्ष भाजपा युतीने सरकार स्थापन केली होती आणि हे 5 वर्ष संपल्यानंतर पुन्हा 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे। तरीही या महाराष्ट्रामध्ये अनेक योजना फस्त झालेल्या आहे, नागरिक त्रस्त झालेला आहे आणि अमरावती मतदारसंघामध्ये या विधानसभामध्ये जे अमरावती विभागीय जिल्ह्यामधून आपण समजलं जातो आहे या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात समस्या आहे। काय वाटते आपल्याला भाजपा या ठिकाणी सरकार? समस्या नाही, समस्या आहे, समस्याचं निराकार पुरेपूर प्रयत्न करत आहे समस्याचं निराकार करण्याचं। आणि जे बेरोजगारीचा जो प्रश्न आहे त्याचं पण मोदी साहेबाचं प्लॅनिंग आहे, गव्हर्नमेंटचं सर्व प्लॅनिंग झालेलं आहे, भविष्यात हळूहळू तुम्हाला त्याचा परिणाम दिसेलच। म्हणजे कधी 5 वर्ष संपलेले आहे पण अद्यापर्यंत काही रिझल्ट आला नाही, योग्य बरोबर आला नाही आणि अनेकांनी भारतामध्ये पक्षाच्या पदाधिकारी म्हणा की नागरिकांनी रस्त्यावर उतरलेला आहे, विरोध केलेला आहे की योजना पोचलेल्या नाही। हे जनतेचा विरोध नाही, काही थोड्या लोकांचा विरोध आहे, वैयक्तिक हे करते राजकीय याच्यात, पण जनतेचा विरोध नाही। जनतेतून मोदी साहेबाबद्दल एक नंबरचं हे आहे, प्रतिसाद आहे। अमरावती मतदारसंघामध्ये बेरोजगारीचा प्रश्नसुद्धा या ठिकाणी असताना MIDCमध्ये कंपन्या निर्माण झाल्या असताना परराज्यातील नागरिक या ठिकाणी आले आहे, परंतु अमरावती जिल्ह्यातील रहिवाशांना तिथे रोजगार मिळाला नाही असा आरोप नागरिकांनी सुद्धा युवकांनी केलेला आहे। दुसरा एक प्रश्न निर्माण होतो आहे की या अमरावती शहरामध्ये अमरावती विधानसभा क्षेत्रामध्ये रस्ता काँक्रिटीकरण रस्ता अद्यापर्यंत पूर्ण झालेला नाही, अल्टिमेट दिल्यानंतर निविदामध्ये दिल्या असतानंतर आणखीही वाढण्यात आलेले आहे। तिसरा प्रश्न उड्डाणपुलाखाली जी समस्या आणखी भासवत आहे, पे अँड पार्किंगचा व्यवस्था याकडे काय सांगाल आपण? या ठिकाणी भाजपाचे विद्यमान आमदार आहे, काय अंकुश आहे की नाही? नाही, अंकुश आहे प्रश्नच नाही, जे त्याच्यावर प्रशासन काम करत आहे तशाबद्दल वाद नाही। आणि राहिला MIDCचा प्रश्न, ते MIDCतनी प्रांतचा हा काही विषय नाही। भारतातला कुठलाही नागरिक कोणत्याही कोपऱ्यात राहू शकते, रोजगार मिळू शकते, रोजगारासाठी कुठलाही व्यक्ती जाऊ शकते, याच्यात काही दुमत नाही आहे। आणि राहिला स्थानिकाचा, तर तिथं जर रोजगार मिळते, मोठमोठे टेक्सटाईल आले, मोठमोठे म्हणजे प्रोजेक्ट आणले, मोदी साहेब मागे उद्घाटन करून गेले तिथे मिलचं, त्याच्यामुळे मोठा काही भरपूर काही अमरावती शहरासाठी देणार आहे आणि दिलेला आहे। भविष्यातही गव्हर्नमेंटची योजना आहेच, महाराष्ट्र फडणवीस साहेबाची योजना खूप काही चांगली आहे आणि भविष्यातही येणार आहे आपल्याकडे। शेवटचा प्रश्न घेतोय की अमरावती मतदारसंघामध्ये या शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण अद्याप वाढलेलं आहे, चोऱ्या बलात्कार छेडखानी प्रमाण तर होतोच, या घटना घडतात, मात्र एवढ्यांता खुनाचे प्रमाण जास्त वाढलेले आहे, का वाटते आपल्याला? विद्यमान आमदारांचं या सुरक्षा बाबतीत पोलीस विभागावर काही अंकुश आहे की का नाही? नाही नाही, त्याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे आणि त्याच्यावर तसं हे प्रशासन जे आहे हा प्रशासनाचा विषय आहे, प्रशासन त्याच्यावर अंकुश लावेलच आणि गव्हर्नमेंट त्याच्या बाबतीत बिलकुल लक्ष ठेवू नये सर्व गोष्टीवर। कोणते एखादा माना भाजप सरकार किंवा काँग्रेस सरकार किंवा शिवसेना एखादा माना अमरावती जिल्हा म्हणा किंवा नागपूर जिल्हा म्हणा किंवा कोणतेही जिल्हे म्हणा एखादा माने कोणत्याच प्रकारचे प्रॉब्लेम सोडू नाही शकत, कारण हे जनतेच्या हाती आहे प्रॉब्लेम सोडण्यासाठी। जनतेनं कसं राहाव, कारण सरकार भरपूर करतो, नरेंद्र मोदी भाई खूप काय करतो आणि देवेंद्र फडणवीस भरपूर काही करतो, परंतु ते कुठपर्यंत करणार आहे, काही काही सवाल जे आहे हे जनतेने आपल्या हाती घ्यायला पाहिजे, आपणच आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे। नरेंद्र मोदी साहेबाला म्हणतो, देवेंद्र फडणवीस साहेबाला म्हणतो, ST महामंडळाचे जे रिटायर लोक आहेत त्यांचे पगार वाढलेले नाही आहे रिटायरमेंटचे,
एमएससीबी जे कर्मचारी आहेत त्यांचे पे पेमेंट नाही वाढले आणि ते 1000-1200 रुपयामध्ये तुम्ही शेतकऱ्याला भरपूर पैसा देता आणि जे 5 जण घेतात त्यांना पैसा देतात काही वगैरे वगैरे कुठेही खर्च करतात काही जे 1000-1200 रुपये तुम्ही पेमेंट देऊन आले लोकांना त्यांचा कधी पेमेंट वाढवला तर फारच चांगलं राहील आणि ते खुश समाधान आणि भाजप सरकार नरेंद्र दामोदरराव मोदी हे जनतेसाठी भरपूर काही करत आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे नागपूरचे रहिवासी असल्यामुळं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचं भरपूर काही लक्ष आहे परंतु सर्व जनतेची साथ आपली त्यांना मिळावा अशीच माझी अपेक्षा आहे. अमरावती विधानसभा क्षेत्रातील आपण जनमतांचा कौल प्रत्येक परिसरामध्ये जाऊन नागरिकांचा कौल जाणून घेतलेला आहे. दर्शकांनो, आपण अमरावती विधानसभा मतदारसंघातील या चपराशीपुरा चौकामध्ये आपण अनेक नागरिकांशी माहिती जाणून घेतली, त्यांचा कौल कोणत्या पक्षाकडे आहे, त्यांना कोणता आमदाराची पसंती देत आहे, अशा अनेक बाबी आपण त्यांच्याकडून जाणून घेतलेल्या आहे. अशाच माहिती पुन्हा आपण अमरावती विधानसभा क्षेत्रामध्ये परिसरामध्ये जाऊन प्रत्येक नागरिकांच्या माहिती जाणून घेऊया. तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज.